गद्दार आमच्यासारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर हा आमच्या निष्ठेचा विजय आहे. यांना शिव्या देण्याची एवढीच हौस असेल तर राज्यात अनेक प्रकरणं घडत आहेत, त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी किती लोकांना शिव्या दिल्या असा सवाल करतानाच, द्या ना शिव्या, शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे, तुम्हाला संधी मिळतीये, शिव्या द्या, राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या, असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिले. संजय राऊत शिर्डीत आलेत, तुरुंगातून सुटल्यानंतर ते पहिल्यांदाच सहकुटुंब शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आलेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला द्या शिव्या, हिंमत आहे नाही, महाराष्ट्रावर कर्नाटकचा हल्ला होतोय, मुंबईंना शिव्या देताय नाही, शिव्या कुणाला देताय, शिवसैनिकांना, निष्ठावंतांना, जरूर द्या शिव्या, तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे, त्यांच्या शिव्यांचा काहीच परिणाम होणार नाहीये, हे लोक वेडे झालेत, वेडे लोक आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवलाय. शिवसेनेत असेही लोक आहेत ज्यांनी गुडघे टेकवले नाहीत, आजही ते लढतात, कितीही चौकशा झाल्या तरी आम्ही लढणारे आहोत, बाळासाहेब ठाकरेंची ही पार्टी आहे, हा वाघांचा पक्ष आहे, घाबरणार नाही, बंदुकीची गोळी आली तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा कुटुंब, मित्रपरिवार, पक्ष, न्यायालयीन लढाई लढत असताना आपण देवाच्या चरणी जातो, ही आपली परंपरा आहे. मी इथे येत असतो, मधल्या काळात आलो नाही, मला या भूमीचा आशीर्वाद मिळाला, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील गावांनी कर्नाटकात जावं म्हणून कर्नाटक सरकारने योजनाबद्ध कार्यक्रम आखला. सीमाभाग लढा आणि शिवाजी महाराजांच्या अपमानावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद काढलाय. या विषयावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी विधानही केलं नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.